नसेल तर जरूर पहा. याच व्हिडिओ मालिकेतली पुढची मालिका किंवा पुढचा भाग आम्ही आज सादर करतोय, समास. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना केवळ पाठांतर पुरेसं नसतं, तर त्यासाठी व्याकरणामधल्या मूलभूत संकल्पना समजवून घेणं गरजेचं असतं. आज आपण समास ही संकल्पना समजून घेणार आहोत. व्यवहारामध्ये बघा, आपण अनेकदा काटकसर करत असतो, कधी वेळेची बचत व्हावी म्हणून तर कधी पैशाची बचत व्हावी म्हणून. भाषिक व्यवहारामध्ये सुद्धा अनेकदा आपण हे काटकसरीचं तत्व आपल्याही नकळत अंमलात आणत असतो. म्हणजे बघा, बोलता बोलता सहजपणे आपण दोन शब्द जे जवळजवळ असतात त्यांचं एकत्रीकरण करतो. चंद्र उदय असं न म्हणता आपण चंद्रोदय असा शब्द तयार करतो. यावेळी काय होतं तर चंद्र आणि उदय या शब्दांमधले वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि चंद्रोदय हा नवा शब्द तयार होतो. अशा वेळेला त्या शब्दाला म्हणतात संधी. पण कधी कधी काय होतं की केवळ दोन वर्णांच्या मिश्रणातून तयार झालेल्या शब्दांवरती आपलं समाधान नसतं, आपण शब्दच्या शब्दच गाळून टाकतो बोलता बोलता. पोळपाट हा शब्द बघा ना नेहमीच्या प्रचारातला. पोळीसाठी पाठ असा खरं म्हणजे त्याचा अर्थ आहे, पण आपण साठी हा शब्द गाळूनच टाकला आणि पोळपाट हा एक नवाच जोड शब्द तयार केला. अशा पद्धतीने आपण चहा पाणी, आई बाबा असे शब्दसुद्धा व्यवहारामध्ये अनेकदा वापरत असतो. म्हणजेच बोलताना आपण हे काटकसरीचं तत्व आपल्याही नकळत सहजपणे उपयोगात आणत असतो. तर असे जे हे नवे शब्द बनतात की नाही, पोळपाट, आई बाबा, पाठपाणी, या शब्दांना म्हणायचं सामासिक शब्द. कधी कधी बघा, पुरण भरून केलेली पोळी असं न म्हणता आपण सहजपणे पुरणपोळी असंही म्हणतो, किंवा पाच वडांचा समुदाय असं न म्हणता आपण पंचवटी असं म्हणतो. एक प्रकारे आपण भाषेमध्ये हा शॉर्टकटच वापरत असतो. शब्दांचं असं जेव्हा एकत्रीकरण आपण करतो त्यावेळेला त्याला म्हणायचं समास. आणि शब्दांच्या एकत्रीकरणामधून जो नवा शब्द तयार करतो आपण त्याला म्हणायचं सामासिक शब्द. खरं म्हणजे समास हा संस्कृत शब्द आहे आणि तो बनला आहे सम आणि अस या धातूंपासून. या शब्दाचा अर्थ आहे एकत्र करणे. आपण शब्दांचं एकत्रीकरण करून नवा सामासिक शब्द बनवत असतो. वरण भात, अनंत, चहा पाणी, सत्यासत्य असे अनेक शब्द जे आपण वापरतो ते सगळे आहेत सामासिक शब्द. मगाशी मी म्हटलं तसं, समास आणि समासामधून तयार होणारे किंवा समास या प्रक्रियेमधून तयार होणारे शब्द म्हणजे सामासिक शब्द. आपल्यासमोर ज्या वेळेला एखादा सामासिक शब्द येतो त्यावेळेला त्याचा नेमका अर्थ कळावा म्हणून आपल्याला त्या शब्दाची फोड करावी लागते. आणि ही फोड करत असताना तो शब्द वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने वापरला आहे याचाही विचार करणं गरजेचं असतं. तर ही फोड करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याला म्हणतात विग्रह करणं. समासामधल्या शब्दांची फोड करणं म्हणजे विग्रह करणं. ही फोड जर आपण योग्य रीतीने केली तर आपल्याला त्या समासाचा योग्य तो अर्थ स्पष्ट व्हायला मदत होते. म्हणजे बघा तुम्ही, साखर भात या शब्दाची फोड करत असताना साखरेचा भात अशी फोड चुकीची आहे, कारण भात साखरेचा नसतो, तर भात साखर घालून केलेला असतो. म्हणजे साखर घालून केलेला भात ही या साखरभात शब्दाची फोड योग्य ठरते. त्यामुळे विग्रह कसा केला जातो या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी आपण चहा पाणी हा एक शब्द पाहिला. चहा पाणी शब्दाची फोड करत असताना चहा अधिक पाणी
एवढ्यावरती ते भागत नाही, कारण आपण त्याच्यासाठी चहा पाणी नाही वापरत. आपण एखाद्या माणसांना जेव्हा म्हणतो की आमच्याकडे चहा पाण्याला या, तेव्हा आपण काही त्यांना फक्त चहा आणि पाणी देत नसतो, तर चहा आणि पाणी ह्याच्याबरोबर काही नाश्त्याचे फराळाचे पदार्थ स्नॅक्स असे पण आपण त्यांच्यासमोर ठेवत असतो. त्यामुळे चहा पाणी करणं याचा अर्थ या सगळ्या पदार्थांचा देखील त्याच्यात समावेश आहे हे आपण गृहीत धरलेलं असतं. म्हणून विग्रह करत असताना आपण त्याचा अर्थ नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. आता आपण समासाचे काही प्रकार पाहणार आहोत. समासाचे प्रकार. मगाशी मी तुम्हाला असं सांगितलं की दोन शब्द एकत्र येऊन नवा सामासिक शब्द तयार होतो. हे जे दोन शब्द असतात ही समासातली अत्यंत आवश्यक असे हे घटक असतात. समासामध्ये दोन शब्द किंवा दोन पद एकत्र आलेली असतात. कमीत कमी दोन शब्द तिथे आवश्यक असतातच. या शब्दांपैकी कोणता शब्द वाक्यामध्ये अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यावरून समासाचे काही प्रकार पडतात. त्यातले मुख्य प्रकार आज आपण पाहणार आहोत. ज्या समासामध्ये पहिलं पद किंवा पहिला शब्द महत्त्वाचा असेल त्या समासाला अव्ययी भाव समास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आजन्म, आमरण, यथाशक्ती, प्रतिदिन असे शब्द हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. कारण या समासांमध्ये पहिलं पद आ, यथा, प्रति ही महत्त्वाची आहे. आजन्म शब्दाचा विग्रह जन्मापासून असा केला जातो. आमरण या शब्दाचा विग्रह मरणापर्यंत असा केला जातो. किंवा प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे शक्तीनुसार. याचाच अर्थ असा झाला की या समासामध्ये पहिला जो शब्द आहे आ, यथा, प्रति ही अत्यंत महत्त्वाची पदं किंवा महत्त्वाचे शब्द आहेत. आणि हे सगळे शब्द ही अव्यय आहेत, म्हणजे ती अविकारी आहेत. ती तशीच्या तशी वाक्यात आपण वापरत नाही, ती कुठल्या तरी शब्दाच्या बरोबर जोडली जातात. म्हणून या समासाला अव्ययी भाव समास असं म्हटलं जातं. समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. अर्थाच्या दृष्टीने या समासाचा विग्रह करत असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या समासामधलं दुसरं पद महत्त्वाचं आहे. आणि त्या दोन्ही पदांचा विग्रह करताना आपल्याला गाळलेला शब्द किंवा गाळलेली विभक्ती तिथे घालावी लागते. उदाहरणार्थ मटार पोहे हा शब्द बघा बरं. याचा अर्थ मटाराचे पोहे असा नाही होत, तर मटारयुक्त पोहे किंवा मटार घालून केलेले पोहे असा केला तरच त्याचा अर्थबोध व्यवस्थित स्पष्ट होऊ शकतो. किंवा देवपूजा हा शब्द बघा बरं. देवपूजा या शब्दामध्ये देवाची पूजा अशी त्याची फोड आपल्याला करावी लागते. म्हणजे मटार पोहेमध्ये आपण युक्त हा शब्द घातला आणि देवपूजा करताना आपण देवाची पूजा ही विभक्ती त्याच्यामध्ये घातली, तेव्हा आपल्याला या दोन शब्दांचा अर्थ नीट लक्षात आला. त्यामुळे इथे लक्षात येईल तुमच्या की दुसरं पद महत्त्वाचं आहे, म्हणून हा तत्पुरुष समास मानला जातो. समासाचा तिसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतात द्वंद्व समास. या समासामध्ये दोन्हीही पदं सारख्याच महत्त्वाची, समान महत्त्वाची असतात. जिथे जिथे अशी समान महत्त्वाची पदं एकत्र आलेली असतात तिथे द्वंद्व समास होतो. मगाशी मी उदाहरण दिलं होतं आई बाबा या शब्दाचं. या समासाची फोड करताना आपण आई आणि बाबा अशी करतो. सत्या सत्य या शब्दाची फोड करताना आपण सत्य किंवा असत्य अशी करावी लागते, तरच आपल्याला त्याचा अर्थ कळतो. याचाच अर्थ असा की या सामासिक शब्दामधले दोन्ही पद किंवा दोन्ही शब्द सारख्याच महत्त्वाचे आहेत, म्हणून या समासाला म्हटलं जातं द्वंद्व समास. यानंतर समासाचा एक प्रकार आहे त्याला म्हणतात बहुव्रीही समास. बहुव्रीही हा शब्द लिहिताना सुद्धा बरेच वेळेला चूक केली जाते. उच्चाराकडे लक्ष द्या आणि समासाची जी लिहिण्याची पद्धत आहे ती सुद्धा अतिशय काळजीपूर्वक जाणून घ्या.
ह्रस्व काढायचा आहे, व ला र जोडायचा आहे आणि बहुव्रीही असा त्याचा उच्चार करायचा आहे. मुळात बहुव्रीही हा शब्द सुद्धा बहुव्रीही आहे. म्हणजे कसं? तर बहु या शब्दाचा अर्थ आहे पुष्कळ आणि व्रीही या शब्दाचा अर्थ आहे धान्य किंवा तांदूळ. शब्दशः बहुव्रीही या शब्दाचा अर्थ घेतला तर तो होतो पुष्कळ धान्य, पण त्याच्यातून काहीच बोध होत नाही आपल्याला. अर्थ असा घ्यावा लागतो की पुष्कळ धान्य ज्याच्याकडे आहे तो. मुळातच बहुव्रीही हा शब्द त्या अर्थाने मराठीमध्ये वापरला जातो. याचा अर्थ काय झाला की या शब्दामधली ही दोन्ही पदं बहु आणि व्रीही ही महत्वाची नसून ह्या दोन पदांमुळे जो तिसराच एक अर्थ आपल्याला सुचवला गेला, सांगितला गेला किंवा बोध दिला तो शब्द महत्वाचा आहे. म्हणजे पुष्कळ धान्य ज्याच्याकडे आहे असा गृहस्थ, म्हणजे आपण गृहस्थाविषयी अधिक बोलतो आहोत, म्हणून या समासाला म्हणायचं बहुव्रीही समास. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेली दोन अगदी परिचित उदाहरणं म्हणजे नीळकंठ, निळा ज्याचा कंठ आहे तो. म्हणजे कोण? शंकर. म्हणजे निळा आणि कंठ या शब्दांच्या पेक्षा शंकर या शब्दाविषयी आपल्याला नीळकंठ या शब्दाने अधिक माहिती दिली, म्हणून नीळकंठ हा झाला बहुव्रीही समास. किंवा गजानन, गजाचे आनंद ज्याला आहे तो, म्हणजे आपण ज्याला गणपती म्हणून पूजतो तो देव. तर ही बहुव्रीही समासाची परिचित अशी उदाहरणं आहेत. लक्षात घ्यायचं हे आहे की दोन्हीही पदं महत्वाची नसून तिसऱ्याच एका पदाचा बोध किंवा निर्देश जो सामासिक शब्द करतो त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. आता काही उदाहरणं जी यापूर्वीच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरमध्ये आली होती ती आपण समजून घेऊयात, म्हणजे त्याच्या आधाराने आपल्याला समासावरचे प्रश्न कसे येऊ शकतात याचा काहीसा अंदाज येईल. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे STIच्या 2012च्या एका परीक्षेमध्ये आलेलं. प्रश्न नीट लक्षात घ्या. खालील पर्यायातलं योग्य उत्तर कोणतं? प्रश्न: अव्ययी भाव समासात टिंब टिंब टिंब. पर्याय दिलेत: एक, पहिले पद प्रमुख; दोन, दुसरे पद प्रमुख; तीन, दोन्ही पदे प्रमुख; आणि चार, तिसरेच पद प्रमुख. आपण पाहिलं आता की अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद प्रमुख असते, म्हणजेच याचं उत्तर पहिला पर्याय हे असणार आहे. दुसरा प्रश्न आहे 2012च्या PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला. प्रश्न असा आहे: ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला टिंब 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 समास असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत: एक, द्वंद्व समास; दोन, कर्मधारय समास; तीन, तत्पुरुष समास; आणि चार, यापेक्षा वेगळे उत्तर. हेही आपण मगाशी पाहिलं की द्वितीय पद ज्याच्यात प्रधान असतं त्या समासाला तत्पुरुष समास असं म्हणतात, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तिसरा पर्याय. यानंतर 2012च्या STIच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे: खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. शब्द दिलाय प्रतिवर्षी. पर्याय दिले: एक, तत्पुरुष समास; दोन, द्वंद्व समास; तीन, अव्ययी भाव समास; आणि चार, द्विगु समास. आपण मगाशी काही उदाहरणं पाहिली, त्याच्यात प्रतिदिन हे उदाहरण पाहिलं होतं, त्यानुसार प्रतिवर्षी ह्या शब्दाचा समास अव्ययी भाव हा होतो. यानंतर 2008च्या PSIच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे: अनंत या शब्दाचा समास ओळखा. आता इथे पहिला पर्याय दिला आहे तत्पुरुष समास, दुसरा द्वंद्व समास, तिसरा अव्ययी भाव समास आणि चौथा पर्याय बहुव्रीही समास. इथे आपल्याला जर असं उत्तर शोधताना चकवा लागू शकतो, कारण अनंतमध्ये अ हे अव्यय वाटू शकतं, पण थोडा विचार केला तर लक्षात येतं की या शब्दाचा विग्रह करताना अ अधिक नंत असा जर केला
तर नंतला काही मराठीमध्ये अर्थ नाही आहे, त्यामुळे नंत हा शब्दच नाही अर्थपूर्ण. म्हणून अ हे अव्यय नव्हे तर अनंतची फोड आपल्याला ज्याला अंत नाही असा अशी करावी लागते आणि त्यामुळे हा बहुव्रीही समास बनतो. त्यानंतरचा प्रश्न आहे PSI 2009 परीक्षेमध्ये विचारलेला, राजवाडा हा कोणता समास आहे? पहिला पर्याय आहे द्वंद्व समास, दुसरा अव्ययी भाव समास, तिसरा बहुव्रीही समास आणि चौथा तत्पुरुष समास. आपण हे पाहिलं की सामासिक शब्दाची फोड केल्याशिवाय आपल्याला त्याचा प्रकार ओळखता येणं जरा अवघड असतं. त्यामुळे राजवाडा या शब्दाची फोड कशी करायची? तर राजाचा वाडा, वाडा कुणाचा? राजाचा वाडा. म्हणून याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असल्याने हा होतो तत्पुरुष समास. मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक प्रश्न सातत्याने सोडवत राहणं हेही आपल्याला गरजेचं आहे, कारण ह्याचा जेवढा सराव तुम्ही कराल तेवढं तुम्ही या समास संकल्पनेशी अधिक परिचित व्हाल. आता हा संबंध समासाचा पाठ ऐकत असताना विभक्ती वगैरे असे शब्द तुम्हाला कदाचित प्रश्न पडणारे असू शकतात की विभक्ती म्हणजे काय, तर आपल्या पुढच्या काही व्हिडिओंमध्ये आपण विभक्ती प्रत्ययांबद्दल आणि इतरही काही मूळ संकल्पनांबद्दल समजून घेणार आहोत, तेव्हा हे व्हिडिओ जरूर बघा.